गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण जीपॅट पॉइंटर टू एक खूपच महत्त्वाचा पॉइंट बघणार आहोत. त्याचं फक्त आपण आज क्लासिफिकेशन बघणार आहोत, तो म्हणजे अँटीअरिथमिक ड्रग. ऍक्च्युली अँटीअरिथमिक ड्रग हे काय असतात? अँटीअरिथमिक ड्रग हे कार्डिया इरेग्युलर कार्डिया रिदम जे आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा ट्रीट करण्यासाठी आपण हे ड्रग्स हे एजंट्स यूज करतो. त्याचं क्लासिफिकेशन हे अँटीअरिथमिक ड्रग हे चार क्लासमध्ये डिवाइड केलेलं असतं, क्लास वन, क्लास टू, क्लास थ्री आणि क्लास फोर मध्ये. तर क्लास फर्स्ट, क्लास फर्स्ट म्हणजे हा मेम्ब्रेन स्टॅबिलायझिंग एजंट, मग त्याला सोडियम चॅनल ब्लॉकर सुद्धा आपण म्हणतो. त्याचं सब डिव्हिजन फर्स्ट ए, फर्स्ट बी, फर्स्ट सी असे केलेले आहे. त्याचे वेगवेगळे ड्रग्स आहेत. फर्स्ट ए मध्ये क्विनिडिन, प्रोकिनामाइड, डिसोप्रियामिन. फर्स्ट बी मध्ये लिडोकाइन, मेथिलीन, निगोइन आणि फर्स्ट सी मध्ये प्रोपॅथ्रोन, फ्लेकनाइड हे येतात. तर याचा आपण मिनोविक सुद्धा म्हणू शकतो, पण मिनोविक बनवण्याची एवढी आवश्यकता नाही, कारण छोटंसं क्लासिफिकेशन आहे. त्याच्यानंतर सेकंड क्लास हा अँटी एड्रेनर्जिक एजंट मध्ये म्हणजे बीटा ब्लॉकर, याचा हा पडतो. प्रोपेनॉल, इथेनॉल आणि प्रोटेनॉल हे याच्यामध्ये ऍड केलेले असतात. नेक्स्ट क्लास थर्ड ऑफ अँटी एड्रेनर्जिक ड्रग्स म्हणजे एजंट्स वाइडनिंग एपी, याला आपण पोटॅशियम चॅनल ब्लॉकर पण म्हणतो. तर त्याचे ड्रग्स कोणते? अमिओडेरॉन, डोनेडेरॉन, डोफेटिलाइड. नेक्स्ट क्लास फोर कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हे सब डिवाइड आपण याला फिनिलॅल्किनामाइड्स, डायरोबायडिन्स, बेंझोथायाझेपाइन याच्यामध्ये सुद्धा क्लास केला होतो. फिनिलॅल्किनामाइड्स म्हणजे फरकामिन याचा ड्रग येतो, डायहायड्रोबायोडिन, नेफेडिपिन, अमोडायपिन. जे डायपिन्स ड्रग आहेत ते सर्व डायपिन्स ड्रग हे डायहायड्रोबायोडिनच्या क्लासमध्ये येतात. त्याच्यानंतर बेंझोथायाझेपाइन म्हणजेच डिल्टियाझम. तर असे अँटीअरिथमिक ड्रग्सचे चार क्लास पडतात. या चार क्लास पैकी याच्यावर मॅक्झिमम चान्सेस असतात, 99.9% चान्सेस असतात की याच्यावर एखादं तरी डिपेंड झाले क्वेश्चन येतो. तर हे झालं अँटीअरिथमिक.